पॅनसिया हॉस्पिटल जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं निसंतान महिलांना आई होण्याची सुवर्ण संधी। पॅनसिया हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर घेऊन येत आहे मोफत वंधत्व निवारण व चिकित्सा शिबिर 1 मार्च ते 31 मार्च दरम्यान। या शिबिरात सहभागी होणाऱ्या दाम्पत्यांना मिळेल मोफत सल्ला, सोनोग्राफी तसेच रक्त चाचण्यांवर 50% पर्यंतचा डिस्काउंट। स्क्रीनवरील नंबरवर आताच नाव नोंदणी करा व भेट द्या डॉक्टर कविता दराडे यांच्या पॅनसिया हॉस्पिटल येवला व नाशिक येथे। नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर घोटी महामार्गावर घोरवड घाटात आज दिनांक 16 मार्च रोजी पहाटे बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला। या दुर्घटनेत कारचा चालक संपूर्ण जळून खाक झाला आहे। विठ्ठलकृष्णा कोकाटे वय 24 राहणार अहमदनगर हल्ली मुक्काम पनवेल याची स्वतःची ट्रॅव्हल्स कार क्रमांक MH 46 BB 62 61 ही घेऊन मुंबई येथून भाडे शिर्डी येथे आणले असता शिर्डी येथे भाडे सोडून मंगळवारी दिनांक 15 रोजी रात्री तो मुंबईला पहाटे निघाला होता। पहाटेच्या सुमारास सिन्नर येथून घोरवड घाटातून जात असताना कारमधील गॅसच्या टाकीनं अचानक पेट घेतला। बघता बघता संपूर्ण कारनं पेट घेतल्यानं चारही बाजूने सेंटर लॉक सिस्टम लॉक झाल्यानं चालकाला बाहेर पडता आले नाही। रात्रीच्या वेळी महामार्गावर मदतीसाठी कोणी नसल्यानं या कारमध्ये अडकून तो 100% भाजल्यानं त्याचा जागीच कोळसा झाला। कारही संपूर्णपणे जळून खाक झाली आहे। बऱ्याच वेळानंतर महामार्गाने जाणाऱ्या काही वाहनधारकांनी सिन्नर पोलीस ठाण्याशी संपर्क साधल्यानंतर यावेळी सिन्नर पोलीस स्टेशनचे ASI गणेश परदेशी, पोलीस नाईक नवनाथ शिरोळे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील कारवाई केली व जळालेला मृतदेह घेऊन संवेदनासाठी नगरपालिका रुग्णालयात पाठवण्यात आला आहे।